मोहोळ नगर परिषदेस माझी वसुंधरा अभियान राज्यात दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार मिळाल्याबद्दल सत्कार सोहळ्यात दंग असतानाच डेंग्यू या आजाराने एका 12 वर्षीय बालिकेचा बळी घेतलाय. मोहोळ शहरातील सिद्धार्थ नगरात ही घटना घडली असून मोहोळ शहर सुंदर आणि स्वच्छ असावे ही तमाम मोहोळकरांची इच्छा आहे आणि ती असायलाच हवी. शहरवासियांना चांगल्या स्वच्छता राखण्याबाबत सवयी लागणेही अपेक्षित आहे, परंतु तसे आहे का असा सवालही मोहोळच्या जनतेतून केला जातोय. मोहोळ नगर परिषदेस महाराष्ट्र राज्यात स्वच्छतेबाबत असलेल्या माझी वसुंधरा अभियानात महाराष्ट्र राज्यास दुसरा क्रमांक मिळालाय. तर ही मोहोळकरांच्या दृष्टीने भूषणावह बाब आहेच यात शंका नाही, परंतु एकीकडे पुरस्काराचा आनंदोत्सव सुरू असतानाच दुसरीकडे एका 12 वर्षाच्या संस्कृती निरंजन क्षीरसागर या मुलीचा डेंग्यूने मृत्यू झालाय. ज्या रुग्णालयात उपचार घेतला असता त्या ठिकाणच्या डॉक्टरांनी मुलीचा डेंग्यूने मृत्यू झाला असल्याचं सांगितलं.